वरवड बकाल येथे महाआरोग्य शिबिर संपन्न 9000 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ. समाजसेवेचे उपक्रम जीवनात आनंद देतात. आजचे हे शिबिर त्याचाच एक भाग आहे. सातपुडा शिक्षण संस्थेने या परिसरात शिक्षणाची गंगा आणून गोरगरिबांच्या पोरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे येथे युवक युवतींच्या सुसंस्कारित पिढ्या तयार होत आहेत. दूरदृष्टी असलेल्या भाऊ कृष्णराव यांनी संस्था उभारणीसाठी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी वरवड बकाल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वरवड बकाल येथील कलावाणीच्या महाविद्यालयाचे प्रशस्त जागेत भव्य रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव इंगळे ही होते. पुढे बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले की भाऊंनी लावलेल्या या सातपुडा शिक्षण संस्थेचा स्फटवृक्ष झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा त्यांच्या कन्या डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर ह्या खूपच चांगल्या प्रकारे चालवित असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी करून भाऊंना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा राहुल बोंद्रे यांनी यावेळी दिल्या. अध्यक्षीय भाषणात कृष्णराव इंगळे यावेळी म्हणाले की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची खूणगाट मनाशी बांधून सातपुडा शिक्षण संस्थेची स्थापना केली. सर्वांच्या सहकार्याने आज ही संस्था उत्तरोत्तरी प्रगती करीत आहे. वाढदिवसी असे समाज उपयोगी विधायक उपक्रम राबवून वाढदिवस हा संकल्प दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आजच्या दिवशी केलेले संकल्प पुढील वर्षभराच्या कामासाठी मनात ऊर्जा तयार करून देतात. संस्था काढणं सोपं पण चालवणं कठीण आहे, पण सर्वांचे सहकार्य मिळत असल्यामुळे सातपुडा शिक्षण संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. या दुर्लक्षित भागात शिक्षणाचे दालन उघडले आणि मुला मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मला याचे फार आत्मिक समाधान असल्याचे ते यावेळी म्हणाले.